नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता या चित्रामध्ये दिसणारं हे लिंबू आपल्या आरोग्याचं रक्षण करणारं आहे. म्हणून दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पिळून दररोज प्यायला हवं, ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणजेच की या लिंबामुळं आपलं आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आयुर्वेद सांगतं की दररोज लिंबू पाणी प्यायला हवंय. मग चला तर जाणून घेऊया या लिंबाचा फायदा काय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले शरीरातलं pH लेवल पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात काम करतं आणि आपलं शरीर डिहायड्रेट होऊ देत नाही. ज्या व्यक्तींना डोळ्याखाली वर्तुळ आले असतील अशांनी दररोज लिंबू पाणी प्यायला हवं. सकाळी अनुशापोटी पिलात तर याचा फायदा खूप चांगला होतो. दात दुखत असतील, दातातून रक्त येत असेल अशा वेळेला लिंबाचा रस दातांना चोळावा, ज्यामुळे हे त्रास कमी होतो. रोगाचे संक्रमण कमी होतं. म्हणजे आपल्याला जर सर्दी खोकला झाला तर याचं संक्रमण होतं. अशा वेळेला आपण दररोज लिंबाचा रस, लिंबू सरबत जरी पिला तरी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि साध्या आजारांना संक्रमण होण्याची जी भीती असते ती पूर्णपणे बरी होते. वजन नियंत्रण ठेवायचं असेल तर लिंबू पाणी म्हणजे सरबतामध्ये आपल्याला मध मिसळून प्यावा लागेल. पचनक्रिया सुधारते. आपल्या आतड्यांना जो मल चिटकून बसलेला असतो त्यामुळे आपल्या आतड्यांची सफाई करण्याचं काम हे लिंबाचा रस करतो. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. सहजासहजी सर्दी, खोकला, ताप किंवा वातावरणामध्ये बदललेले वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस हे कधीच आपल्याला लवकर अटॅक करत नाहीत. आपलं रक्त शुद्ध ठेवतं. तोंडाची दुर्गंधी येत असेल तर लिंबू पाणी म्हणजे सरबताच्या सह्यानं आपल्या तोंडात गुळण्या कराव्यात. केस गळती पूर्णपणे थांबवायची असेल तर दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक लिंबाचा रस प्यावा. त्वचा चमकदार राहते. श्वसनाचे रोग असतील ते बरे होण्यास मदत होते. घशाचे संक्रमण झालं असेल तेही पूर्णपणे बरे होण्यास मदत होते. आपला कोपर जो काळा पडलेला आहे लिंबाच्या रसाने या ठिकाणी घासावं, यामुळे आपल्याला पडलेला कोपराची काळेपणा पूर्णपणे निघून जातो. कोंडा झाला आहे, डँड्रफ झाला आहे केसामध्ये, तोही दूर करायचा असेल तर या लिंबाच्या रसाने मालिश करावी आणि आपले आंघोळ करावी, ज्यामुळे आपल्या डोक्यातील कोंडा पूर्णपणे निघून जातो. असे हे लिंबाचे फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. दररोज लिंबू पाणी प्या आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याचं रक्षण करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.